आणि तर आज आपण मराठी उपक्रमामध्ये विरामचिन्हे अभ्यासणार आहोत. तर आधी आपण विरामचिन्हे म्हणजे काय ते बघूया. आपण दुसऱ्याशी बोलतो तेव्हा अनेक वाक्य बोलतो. वाक्य मोठे असेल तर बोलताना आपण मध्ये मध्ये थांबतो. या थांबण्याला विराम म्हणतात. लेखन करताना हा विराम वेगवेगळ्या खुणांनी दाखवला जातो. या खुणांना विरामचिन्हे म्हणतात. तर आज आपण अशाच विरामचिन्हाचा वापर बघणार आहोत. तर पहिलं बघूया पूर्णविराम. वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविराम हे चिन्ह वापरतात. नावांची आद्याक्षरे संक्षिप्त रूपे लिहिण्यासाठी हे चिन्हे वापरतात. उदाहरणार्थ मी दररोज अभ्यास करतो, मीना शाळेला जाते, नदीला खूप पाणी आहे. वरील सर्व वाक्यांमध्ये वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम वापरले आहे. दुसरा बघूया अर्धविराम. दोन छोटी वाक्ये जोडण्यासाठी अर्धविराम हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ मी शाळेला आलो नाही कारण मी आजारी होतो. राम खूप खोडकर आहे पण तरीही तो हुशार आहे. गड आला पण सिंह गेला. वरील सर्व वाक्यांमध्ये दोन छोटी वाक्ये जोडण्यासाठी अर्धविराम वापरले आहे. तिसरा आहे स्वल्पविराम. एकाच जातीचे अनेक शब्द एकत्र आल्यास हे चिन्हे वापरतात. उदाहरणार्थ मधु, चंदू, मीना, सरिता यांनी गणित बरोबर सोडवले. गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी या भारतातील नद्या आहेत. बागेत मोगरा, अबोली, गुलाब ही फुले आहेत. वरील सर्व वाक्यांमध्ये एकाच जातीच्या शब्दांनंतर स्वल्पविराम वापरले आहे. नंतर आहे संयोगचिन्ह. दोन शब्द जोडताना किंवा उडीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोगचिन्ह वापरतात. उदाहरणार्थ गडावर उतरताना काळजी घ्यावी. आई वडिलांचा मान राखावा या दोन वाक्यांमध्ये चढता उतरताना आई बाबांचा हे शब्द जोडण्यासाठी संयोगचिन्ह वापरले आहे. तर तिसऱ्या वाक्यामध्ये शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला या वाक्यामध्ये किल्ल्या या शब्दासमोर संयोग चिन्ह दिले आहे व राहिलेला वर हा शब्द खालच्या ओळीत लिहिला आहे. नंतरचं चिन्ह आहे प्रश्नचिन्ह. वाक्यात जर प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. उदाहरणार्थ तुझे वडील काय करतात, लीलाला कशाची होस होती, मीनूला रस्ता ओलांडण्यास कोणी मदत केली या तिन्ही वाक्यांमध्ये वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. नंतर आहे एकेरी अवतरण चिन्ह. एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा महत्त्वाचा शब्द लिहिताना हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली. वंदे मातरम हे आपले राष्ट्रीय गीत आहे. संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला. वरील वाक्यात चले जाओ, वंदे मातरम, भावार्थ दीपिका या महत्त्वाच्या शब्दासाठी एकेरी अवतरण चिन्ह वापरले आहे. नंतर आहे दुहेरी अवतरण चिन्ह. दुसऱ्याच्या तोंडचे वाक्य जसेच्या तसे लिहिताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ बाई म्हणाल्या उद्या शाळेला सुट्टी आहे. मीना म्हणाली मी सहलीला येणार नाही. गुरुजी म्हणाले मुलांनो भरभर चाला. वरील वाक्यात बाई, मीना, गुरुजी यांनी बोललेले शब्द जसेच्या तसे आले आहे म्हणून दुहेरी अवतरण चिन्ह वापरले आहे. धन्यवाद.